महिलेचा मृतदेह ओढणीने गळा आवळून बेडशीट मध्ये गुंडाळून तसेच प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून सेल्लो टेप लावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रेती बंदर मुंब्रा येथील विसर्जन घाट येथे फेकून दिला होता त्याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर मृतदेह हा अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील महिलेचा होता मृतदेह कुजलेल्या आणि आळ्या पडलेल्या स्थितीत तसेच मैताचे अंगावरील कपड्या व्यतिरिक्त काही कोणालाही एक माहिती नसल्याने मृताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलिसांसमोर होते मात्र हा गुन्हा उघडकीस आणण्यात मुंब्रा पोलिसांना यश आले असून गुन्ह्यातील मुख्य आरोपीस पश्चिम बंगाल येथून तर त्याच्या साथीदारास मुंबई येथून अटक करण्यात आली आहे हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्लटकर पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शन तीन विशेष पथके नेमून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला मृतदेहाच्या स्थितीवरून तिचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झालेला असावा त्या अनुषंगाने दुसऱ्या पथकातील पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले यामध्ये घटनास्थळावर एका तीन चाकी टेम्पोच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या संशयित टेम्पोच्या दिशेने गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले नंतर संशयित टेम्पो नवाब नूर शेख याच्या नावावर असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या पत्त्यावर जाऊन पोलिसांनी रहिवाशांना मयत महिलेचा फोटो दाखविला असता त्यांनी ही नवाब नूर शेख याची पत्नी असल्याचे सांगितले दरम्यान नवाब शेख हा त्याच्या पश्चिम बंगाल येथील मूळ गावी पळून गेला असल्याचे समजताच पोलिसांनी पथक शोध घेण्याकरिता पश्चिम बंगाल येथे रवाना झाले दरम्यान अंधेरी मुंबई येथे जाऊन घटनास्थळाचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे निरीक्षण केले असता नवाब शेख याच्यासह एक इसमाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्याचा शोध घेऊन त्याच वर्सोवा अंधेरी मुंबई येथून ताब्यात घेतले सलमान उर्फ रंजन कुल्लू खान असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे त्याच्याकडे चौकशी केली असता मयत महिलेचे नाव मुन्नी असून ती नवाब शेख याची पत्नी असल्याचे सांगून तिचा नवाब याने गळा आवडला व सलमान यांनी पाय दाबून धरून खून केल्याचे सांगितले मुख्य आरोपी नवाब ताब्यात घेण्याकरिता पश्चिम बंगाल येथील पोलीस पथक हे त्याचा शोध घेत होते नवाब याने अतिशय नियोजनबद्ध रीतीने खून करून पकडले जाऊ नये म्हणून त्याच्याकडील मोबाईल बंद करून तो वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता मुर्शिदाबाद आणि बर्धमान या दोन्ही जिल्ह्यात सतत आठ दिवस अविरतपणे कौशल्यपूर्ण तपास करून तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे आरोपी नवाब म्हणजे की बेलतंगा जिल्हा मुर्शिदाबाद येथून शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाले त्याने त्याच्या पत्नीवर चारित्र्याचा संशय असल्याने केला असे समोर आले दरम्यान न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन मुंब्रा पोलीस ठाणे येथे आणून अटक करण्यात आली दोन्ही आरोपींना सतरा जून दोन, दोन रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली आहे